भिशेच्या गुंतवणूकदारांची 2,69,00,000 रुपयांची फसवणूक. फायनान्स चालवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल. व्याजापोटी पैसे मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून फायनान्सच्या माध्यमातून भिशेच्या गुंतवणूकदारांचा 2,69,00,000 रुपयांचा अपहार झाला. ही घटना श्री ओम साई फायनान्स मध्ये 2020 ते 2024 दरम्यान घडली. पैशासाठी तगादा लावलेल्या गुंतवणूकदारांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची धमकी चिप्पा यांना दिली आहे. या प्रकरणी चिप्पा दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे सोलापूर शहरातील गुंतवणूकदारात खळबळ माजली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शहरातील गीतानगर खुशी रेसिडेन्सी मधील रहिवासी रमेश अंबादास चिप्पा यांनी श्री ओमसाई फायनान्स मध्ये 2020 ते 2024 दरम्यान भिशी लावून लोकांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यांना जास्तीची रक्कम व्याजापोटी पैसे मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून 2,69,19,000 रुपयांचा अपहार केला. रमेश अंबादास चिप्पा आणि सुजाता यांच्याकडे पैशासाठी गुंतवणूकदारांनी तगादा लावल्यावर शिवाजी लक्ष्मण आव्हाड वय वर्ष 37 राहणार 33/3/47 साईबाबा चौक सोलापूर यांना मी आत्महत्या करतो व त्यास तुम्ही सर्वजण जबाबदार राहाल अशी धमकी दिली होती. चिप्पा यांनी शिवाजी आव्हाड यांच्यासह इतर 131 लोकांचा विश्वासघात करून 2,69,19,000 इतक्या रकमेची फसवणूक केली. या प्रकरणी शिवाजी आव्हाड यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघांविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलमप्रमाणे 320, 406, 34 MPID Act 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.